ते मी पर्सनल लोन साठी एकाला पैसे दिले, ती परत करीत नाही रिटर्न. बरोबर, कुठून बोलताय? अहमदपूर तालुका. अहमदपूर तालुका. हा, बर, नाव काय आपलं? गोविंद कुडके. गोविंद खुडके. आणि पर्सनल लोन ऑनलाइन अप्लाय केले का अप्लाय? नाही नाही, समोरल्या समोर भेट घेऊन केलेले. बरं, बँके थ्रू केले का? हा बँके थ्रू केले का असं बोललो, हा बँकेकडून. बँक बँके थ्रू, बरं बरं, कुठली बँक आहे? सेंट्रल बँक. हा, सेंट्रल बँक. म्हणजे असं इकडून फायनान्स वाल्याकडून केले असं. अच्छा, मग किती काय लोन देत नाही काय काय बोलतोय? ते लोन देत नाही, म्हणजे पीडीएफ मध्ये बँकेचे स्टेटमेंट द्या म्हणले होते. हाँ, ते बँकेचे स्टेटमेंट मी पीडीएफ मधून ते बँक मॅनेजरला बोलले, की ते मॅडम म्हणल्या, ते म्हणल्या नाही भेटत म्हणले मॅनेजर. मग हे मॅडम म्हणल्या ॲडजस्ट करून घेता म्हणल्या, राहू द्या म्हणले. परत मग 2-3 महिने झालं, 4 महिने झालं, मग फोन लावायला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला, पैसे भी रिटर्न करीत नाही करीत नाही. असं कसं काय? पीडीएफ मध्ये तर भेटते ना, आता ईमेल द्वारे पण भेटू शकते ना स्टेटमेंट. मग ते बँक मॅनेजर म्हणले, पीडीएफ पेक्षा आम्ही ही देता म्हणले, सही शिका काय द्यायचं तेवढं देऊ शकता म्हणले. अच्छा, हा, तर ती मॅडम म्हणली नाही ऍडजस्ट करून घेते म्हणले. तर मग समोरचा व्यक्ती कोण, मॅडम आहे की मॅडम आहे, मॅडम मॅडम आहेत का? अनिता मॅडम. आणि त्या मॅडम त्या काय करणार, लोन करून देणार आहेत की त्या ऍडजस्ट करणार आहेत पीडीएफ? म्हणजे लोन भी देत नाही, तर ती म्हणते तुमचं बँके तिकडून आले, पास होऊन आले म्हणते, 1.25 लाख पर्यंत आले म्हणले, तुम्ही पीडीएफ मध्ये पाठवा. मी म्हणलं तुम्ही म्हणलं ऍडजस्ट करून घेता म्हणला, आणि आता उलट कसं घ्याला म्हणलं. ते मग ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकला, फोन भी उचलीत नाहीत काही ना. बर, किती लाखाचं लोन आहे करायचं? 1,25,000 आहे, 1,25,000. 25,000 कशासाठी? पर्सनल पर्सनल लोन असं घेतलं होतं म्हणजे. लोन. बर, नाव सांगतो तुम्हाला, हा, नाव सांग ना मला. माझं हां, गोविंद कुडके. गोविंद खुडके ना. हा खुडके याच नावाने तुम्हाला ओळखतात ना? हा ह्याच नावानं. प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर आम्ही किनगाव. किनगाव का? त्यांना माहिती आहे ना किनगावचे? हा, बरं, ते मॅडमचं नाव अनिता मॅडम. अनिता मॅडम. हा, कुठली बँक बोलले? सेंट्रल बँक. सेंट्रल बँक का? बँक बरं ऑफ इंडिया आहे. बरं, ठीक आहे. सांगा नंबर. झिरो 57-18. 57-18 ना. हाँ, बरं, हॅलो. हेलो. हां, अनिता मॅडम बोलतात ना? हो, हां, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हॅलो, कुठून बोलता? टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलतो मॅडम, सामाजिक संघटना. हाँ, बोला ना सर. त्या गोविंद खुडकेचं काय विषय मॅडम? काहीतरी लोन करणार होते ना तुमच्याकडे ते? कोणाचं सर? गोविंद, गोविंद खुडके. गोविंद खुडके घोडके. खुडके खुडके कुठले सर? किनगावचे. काहीतरी ते स्टेटमेंटचा काहीतरी विषय होता ना, तुम्ही काहीतरी सेटलमेंट काहीतरी करणार होते. गोविंद घोडकेची फाईल स्टेटमेंटचा, म्हणजे मी कन्फ्यूज फाईल आहे बघा. माझ्याकडे तर फाईल आली नाही सर ही. मग ते तर बोलतात की स्टेटमेंट लागत होते पीडीएफ मध्ये, तर ते बोलतात पीडीएफ मध्ये अच्छा भेटणार अच्छा आहे. ते त्या मुंबईचे का? ते मुंबईचे आहेत की कुठले आहेत ते माहित नाही, पण ते जॉबला जॉबला राहतात, जॉबला. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, त्यांचं ते एक लाख गिनगावचे आहेत. पंचवीस हजार अप्रूव्हल आलेलं आहे, हा, फक्त ते स्टेटमेंट आपल्याला ऑनलाइन पाहिजे होतं. आता मी प्रयत्न केला काढायचा त्यांच्यासाठी, बर तर ते निघालंच नाही. त्यांनी लॉगिंग फी दिली होती, आपण लॉगिंग केली, प्रोसिजर पण झालं, त्यांचं सगळं झालंय, 1,25,000 सँक्शन आलंय, पण बर आपल्याला ऑनलाईन स्टेटमेंट दिल्याशिवाय ते डिसबसच होईना झाले फाईल. ते बर ऑफलाईन मध्ये नाही होत लोन. बरं बरं. पण मॅडम ह्या गोष्टी पहिल्यांदा त्यांच्या कानावरती घालायच्या ना की ऑनलाईन काय स्टेटमेंट सांगितलेलं लागतो? आहे सर, माझं ऑफिस आहे. आज आपलं 2011 पासून आपण ब्रँच आहे माझी अहमदपूरला. बरं बरं. आपण कस्टमरला न सांगता कुठलंच काही करत नाही सर. त्यांना पहिलेही मी सांगितलं होतं, त्यांनी 8 दिवस लावले होते स्टेटमेंटला. जर तुम्ही स्टेटमेंट जर ऑनलाइन दिलं नाही तर लोन होत नाही. मी 100 वेळेस सांगितलेलं आहे त्यांना. मी बँकेवाल्याला बोललेली आहे, जे किनगावची ब्रांच आहे ना,
हाँ त्यांना सुद्धा मी बोललेली आहे. बर मॅडम, तुम्ही मालकीन बोलताय का मॅनेजर वगैरे? नाही 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 सर, माझीच पतसंस्था आहे. आपल्या पतसंस्थेला बँका अटॅच आहेत. आपण ऑल महाराष्ट्रात लोन करतो सर. अच्छा, असा विषय का? त्यांचं म्हणणं हा असं आहे ती स्टेटमेंट ऑनलाइन होत नाही, त्यासाठी काहीतरी सही शिक्का वगैरे देऊन करतोय लोन, त्यासाठी का पैसे पण वगैरे घेतले, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही सर, लॉगिंग फी 5,000 दिले सर. लॉगिंग फी आपल्याला आपण घेतोच. लॉगिन फी 5,000 रुपये? हो असं कसं काय मॅडम? आहे सर. आता तुम्ही कुटुंबात तुम्ही फक्त लॉग इन करण्यासाठी 5,000 रुपये फी वरून आता स्टेटमेंट त्यांना कशी भेटेल सांगा बरं. ऐका ऐका सर, आपण ज्या वेळेस फाईल घेतो, फाईल होणार असली तरच आपण 3-4 ठिकाणी लॉग इन करूनच त्यांची फाईल डिस्बस करतो. काम आपल्याकडून अडचणच नाही सर, हे लक्षात घ्या. बर आता बर स्टेटमेंट जर त्यांना नाही भेटलं तरी सर ठीक आहे. त्यांचे जर काही प्रॉब्लेम आहे, आता भेटच ना झाल्या, मी प्रयत्न केला तर ठीक आहे. आता लॉगिंग फी आम्ही परत देत नाही, पण मी त्यांना हेही बोलले की बा मी पेमेंट तुम्हाला परत देते. मॅडम मी तुमची काय परस्ती बोलतोय, नुसार ऐका ऐका परस्ती नुसार तर ते क्रॉस बोलले मला. काय बोलले? म्हणजे आम्ही एवढं सहकार्य करून त्याचं काही देणं घेणं नाही. मी तिथं आल्यावर सांगतो तुम्हाला. म्हणलं मग ठीक आहे ना, ऑफिसला ये ना. ऑफिसला आलेला आहे, ऑफिस माहित आहे, आल्यावर बोलू म्हणलं ये तू. बरं, मी बोलू का आता मॅडम? हो बोला ना. मी काय बोलतो मॅडम, ते असेच कारण का प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, त्यानुसार काहीतरी आडी अडचणी येत असतात प्रत्येक व्यक्तीच्या ऐका ऐका आयुष्यामध्ये. सर, मी जे काम करते, मी ग्राहक मंचावर आहे, मी महिला दक्षता लातूर जिल्हा अध्यक्ष आहे. पुन्हा माझी पतसंस्था आहे, सामाजिक कार्य. मी जर फोटो पाठवले ना सर तुम्हाला, तुम्ही परेशान होतात. मी म्हणजे खूप सामाजिक कार्य करते. आपण कस्टमरला कुठल्याही गोष्टीमध्ये माहीत नसताना व्यवहार करत नाही. आणि लक्षात घ्या, जर लई परिस्थिती खराब असली सर, लॉगिंग जरी केली असली ना, मी माझ्या स्वतःकडचे पैसे सुद्धा त्यांना मन परत देते. बर आपण बर कुठल्या प्रकारे फसवणूक किंवा कोणाला काही त्रास ह्या भावनेने व्यवहारच करत नाही सर. नाही नाही मॅडम, माझं बोलण्याचा तो विषय नाही, आम्ही पण समाजसेवाच करतो. टायगर ग्रुप तुम्हाला माहिती असेल की नसेल मला काही माहिती हो, नाही. आहे आहे, मी ऐकून आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि माझे सावंत मॅडम म्हणल्यावर तुम्ही, मी तुम्हाला सामाजिक कार्याचं माझं सगळं पाठवते, तुम्हाला लक्षात येईल. कारण तुम्ही आणि मी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जे एकमेकांना बोलतो ते सामाजिक काम, कोणाला फसवणूक होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, ह्याच भावनेने काम करतो आपण. हा ना, बरोबर हा, आणि बरं सर मॅडम, मी काय माझ्याकडून बोलतोय मॅडम ऐकून घ्या. एक माणूस की बोला. नाते मी त्या व्यक्तीला सांगतोय, तो कॉल करेल तुम्हाला, काय मार्ग निघेल ना यावर ते मार्ग काढून टाका. हा सर मी त्याला एकच बोलले, वा तसं जर अडचण असेल बरोबर आहे तर तुमची ही पडगा सर. आमच्या गावाजवळचा आहे तो माणूस, त्या लांबचा नाही. माझ्या ऑफिसला आलेला आहे, असं नाही की बाबा मी हे केलेलं. आपण तर आता तुम्ही मला बोलता म्हणजे मी ऑल महाराष्ट्राच्या जे फाईली घेते सर, त्यांनी तर पाहिलेलंही नसते मला. बरं बरं पण आपण एवढं लोन डिस्बस करतो की आता मी म्हणजे सांगण्यापेक्षा तुम्ही डजाईल वर जर पाहिलात तर फास्ट लोन पॉइंट मला 5 स्टार भेटलेले आहेत. आणि मी काम खूप चांगलं करते सर. बरं, ठीक आहे मॅडम, कामाशी हरकत नाही. आता तुम्ही बोलल्या त्या पद्धतीने मी मान ठेवतोय. आता तुम्हाला माहिती आहे आपलं काम काय असते, आता प्रत्येकाच्या मी आडी असं अडचणी तेव्हाचं म्हणणं सोडवणे. काय आलं की बा ठीक आहे, स्टेटमेंट मुळे जर अडचण येत असेल तर तुमच्या गावाकडची त्यांची जी प्रॉपर्टी आहे बरोबर आहे, आपण होम लोन किंवा मॉर्गेज लोन करून देऊ. मी 5-6 लाखापर्यंत लोन करू शकते त्यांना. चालेल चालेल मॅडम, मी त्यांना सांगतोय, ते फोन करतील त्यांना चांगल्या पद्धतीने. मी पण बोलतोय आणि सर काय ऐका, विषय मी ऐकून चांगल्याच घ्या मॅडम. पद्धतीनं. मॅडम हा आता माझा एक स्वभाव आहे सर. आता माझा ऐका, मी कसं आहे खूप प्रेमाने खूप चांगले, कारण आपण सामाजिक कार्य करतो म्हणजे 10 वेळेस आपण चांगलंच सांगतो सर. मी स्वतःचे ऑनलाईनच्या मुलाला पेमेंट टाकून त्यांचं मी खूप प्रयत्न केला, त्यांनाही माहिती आहे. तो मुलगा सुद्धा ऑनलाईनचा 10 वेळेस त्यांना फोन केला, आलं का बर लक्षात, स्टेटमेंट साठी. पण प्रश्न कसा आहे, ज्यावेळेस तुम्ही क्रॉस बोलता किंवा मी तुम्हाला एवढं रिस्पॉन्सिबली जर करत असेल, तुम्ही तिथं आल्यावर बघतो मी काय होतंय ते बघतो काय करतो, ह्या गोष्टी बोलणं म्हणजे हे चुकीच्या नाहीत का? बरोबर आहे मॅडम तुमचं, ठीक आहे मॅडम, मी तसं सांगतोय त्याला, तसं काही करणार नाही, पण यावर काय तरी मार्ग काढा तुम्ही मॅडम. आता नाही तुम्ही मार्ग लोन आहे कर सर. त्यांना एकच म्हणा किंवा लोन जर करायचं असलं तर आपण घर वगैरे असलं तर मॉर्गेज करून करू, आणि ते जर नाही म्हणले तर काय अडचण नाही, मी पेमेंट टाकून देईन त्यांना. चालेल चालेल, मी बोलतोय मॅडम, पण फोन करेल तो त्यांना. सर मी फोन त्यांनी जे बोलले ना त्यानुसार, आणि माझा स्वभाव कणखर आहे सर. हा ना जे मॅडम, आहे ते स्पष्ट बोलणारी बाई आहे मी. ते काय समजतात, काय करतात, हो गड्या लांबचे आहेत काय नाही, इथं आलेत ऑफिसला आल्यावर त्यांना मी एवढं सहकार्य केलं. त्यांनी बँकेत गेले, बँकेत गेल्यावर क्लार्कला बोलले, क्लार्क नंतर
मॅनेजरला बोलले मी स्टेटमेंट साठी, मग त्यांना लक्ष द्यायला पाहिजे बा एवढं सहकार्य माणूस करायले तेव्हा म्हणजे उगीच करणार नाही ना. विषय कसा असतो माहित आहे का मॅडम, यांना असं वाटतं आपण एक दोन वेळेस केले आपलं काम होतं की नाही होतं का बा, फसवणूक आपल्यासोबत झाला असा विचार मनामध्ये येतोय, असा विषय आहे. नाही सर आपण गावाजवळचे हिपरगाव म्हणजे इथून इथून सर 10 किलोमीटर वर गाव आहे त्यांचं. चालेल मॅडम, मी सांगतोय काय विषय आहे ना तो क्लिअर करून टाका. हा हो चालेल मॅडम, धन्यवाद टाइम दिल्याबद्दल. नाही नाही काही अडचण नाही, माझा नंबर सेव्ह करा सर. लातूर चालेल. जिल्ह्यासाठी जर तुम्हाला कधी गरज पडली म्हणजे लेडीजची किंवा कोणत्या गोष्टीची किंवा कशासाठी तर तुम्ही मला कॉल करू शकता, मी पूर्ण सहकार्य करते सर. चालेल चालेल मॅडम. आपलं पूर्ण नाव काय मॅडम? अनिता सावंत, अनिता निवृत्ती सावंत. चालेल मॅडम, चालेल, नंबर सेव्ह करते. हा हा म्हणजे तुम्हाला इकडे लातूर जिल्ह्यासाठी कशासाठी काम पडू द्या, कारण माझं नेतृत्व आहेच तसं, मी सांगायची गरज नाही, पण तुम्हाला कधी काम गरज पडली मला तर शोर कधी फोन करा, मी त्यांना सहकार्य करत. चालेल चालेल मॅडम. हा हो ओके ओके. हॅलो. हा बोला. हा बोललो त्या मॅडम सोबत. हा आता तुझं ते ऑनलाईन स्टेटमेंट होत नाही बरोबर, हा वरून तू भरपूर तिथे माणसांना वगैरे भेटला ना जाऊन. हो मग उलट बोलायचं नाही ना मॅडम, आहेत त्यांचे जरा प्रामाणिक बोलायचं. काहीतरी बोलला तुम्ही, बघतो की काय असं करतो तसं करतो असं काहीतरी बोलला तू ना. ते काय म्हणले माहित आहे का, हा तुझे पैसे बी रिटर्न होत नाहीत. हा आणि काय होत नाही म्हणलं, कसं काय होत नाही बघूच म्हणलं, अच्छा एवढंच बोललं, उलट काय बोलले असं बोलले नाही ते बोलले मला असं बोलले की बघतो मी येतो मी असे. मी ऐकून घ्या दा, मी चांगल्या पद्धतीने बोलले त्या मॅडमला. हा हा तर तू फोन कर, तुझं ऑनलाईन स्टेटमेंट होत नाही, तुझं पर्सनल लोनचं होत नाही, बाकी प्रॉपर्टीचा होम लोन वगैरे तुझं लगेच होईल. पण मी काय बोलतोय, तुला होम लोन घेण्यात काय घे, तुला लोनची गरज आहे ना. हो ना. आता पर्सनल लोनला तुझं स्टेटमेंट लागेल 3 महिन्याचं बरोबर. हा 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 तर ते तुझं स्टेटमेंट होत नाही तर मॅडमला सांगितले आपलेच कार्यकर्ते वगैरे बाबा सहकार्य करा. तर मॅडम बोलले चालेल, त्यांना लोन लागत असेल तर त्यांना मी लोन करून देते, पर्सनल मध्ये होणार नाही, म्हणजे प्रॉपर्टी होम लोन वगैरे असं होऊन जाईल. हा आणि जर लोन नसेल करायचं तर तुझं काय 5,000 रुपये ना ते लॉगिनचे. हा हा ते द्यायला तयार आहेत आणि काही उलट सुलट काय बोल नको मॅडमला. हा नाही सर मी उलट बोलायच नाही. चालेल फोन कर आणि मॅडम काय सांगतात ते नीट ऐक. हा बघ तुझ्यावर आहे, तुला लोन पाहिजे असेल तर लोन घे. पण ते ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकलाय, फोनच नाही ना लागत. दुसरं कुणाचं नाही का? नाही ना दुसऱ्या नाही उचलत नाही दुसऱ्या त्याच्या. चालेल चालेल मी सांगतोय मॅडमला ब्लॅकलिस्ट लावून नंबर काढून. हा ठीक आहे. ओके. हॅलो हॅलो मॅडम. हा त्या व्यक्तीचा नंबर ब्लॅकलिस्टला आहे का तुमच्याकडं? कोणाचा? आता मी फोन केला त्या व्यक्तीचा. ब्लॅकलिस्ट मध्ये तर मी टाकत नाही सर, पण नंबर सांगा एखाद्या जर पडला असला. गोविंद गोविंद कुडके यांचा यांचा नंबर. थांबा मी कॉल करते, एक 5 मिनिट द्या, माझा थोडस कॉल चालू आहे. चालेल चालेल मॅडम, तो कॉल करते तुम्हाला नाही तर दुसरा नंबर. मी बोलते. चालेल चालेल. हॅलो. हा मी बोलले म्हणलं त्यांच्याशी. हा हा त्यांना नमुना नंबर 8 वगैरे पाठवलाय मी. बर बर. त्यांना म्हणलं गावाकडच्यावर करायचं तर 5-6 लाखापर्यंत करू शकते म्हणलं मी. बर बर. आपण हे पण 5,000 धरू म्हणलं. आता हे कसं असते, आपण प्रॉपर्टीवर जर करायचं म्हणलं ना त्याच्यामध्ये लीगल आलं, टेक्निकल आलं, सर्च आलं, फ्रँकिंग आलं, लॉगिंग आलं, 2.5% मॉर्गेज आलं, 1.5% प्रोसिडिंग फी आली, लाखाला 5,000 खर्च येतो सर. बर बर चालेल ना मॅडम. त्याच्यामध्ये मॉर्गेज येते ना लीगल टेक्निकल, त्यानुसार खर्च राहतो तो. तर ते पाठवले करू म्हणाले तसं पाठवून दिले मी त्यांना. बर बर बोलले ना ते आता. हा बोलले बोलले. बरं बरं चालेल मॅडम, काय हरकत नाही. हो हो ओके ओके.